भद्रावती ते पिपरी व कोच्ची हा रस्ता ठिकठिकाणी अत्यंत खराब होऊन त्यावर मोठे मोठे व खोल खड्डे पडलेले असल्यामुळे हा रस्ता जीवघेणा झालेला असून या रस्त्यावर आजवर अनेक अपघात घडलेले आहे। त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीला प्राधान्य देऊन या भागातील गावकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते ललित बतकल यांनी शासनाला केलेली आहे। नमस्कार, मी ललित सुधाकरराव बतकल, एक सामाजिक कार्यकर्ता, भद्रावती इथे राहतो। माझी ढोरवासा इथे शेती आहे। मी आज भद्रावतीवरून निघणारा जो रस्ता आहे, जो चिरादेवी तेलवासा ढोरवासा पिपरी चिरादेवी कोची घोणाळा इथे जाणारा रस्ता आहे, हा हे बघा या रस्त्याची आज काय पुरावस्था होऊन आहे। आज तुम्हाला दिसून राहिलेला आहे गाडी निघायसाठी एवढी कसरत करावी लागत आहे की त्याची विचारता सोय नाही आहे। आज इथून टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर कोणतीही गाडी जाऊ शकत नाही। कालच मी एका व्यक्तीचा अपघाती इथे अपघात झाला होता आणि मी त्या व्यक्तीला स्वतः दवाखान्यामध्ये रेफर केलेला आहे। माझी सरकारला आज इथे जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती मेंबर असो, आमदार खासदार, मला सगळ्यांना माझी एकच 10 फुटाची विनंती आहे की या रोडचं काही ना काही आज व्हायला हवं। आज बघा ही गाडी येऊन राहिली आहे इथून, त्या व्यक्तीला किती मोठी सर्कस करावी लागत आहे बघा। त्याला काट्यामध्ये जावं लागते, इथं रोड नाही आहे बरोबर, त्या व्यक्तीने काय करायचं? आज लोकांना इथून चालण्याचं अक्षरशः म्हणजे पायदळ सुद्धा व्यक्ती जाऊ शकत नाही, तर तो व्यक्ती गाडी घेऊन किंवा कोणतंही वाहन घेऊन कसं चालणार? या सगळ्या गोष्टीची माझी एकच विनंती आहे की सरकारने कुठेतरी दक्षता घ्यावी। बघावं बघा आज इथं काय परिस्थिती होणार। आज मोदी सरकार सांगून राहिलेलं आहे की देश खूप सुजलाम सुफलाम झालेला आहे, आपण टॉप ग्रेडवर आलेला आहे आपला देश। बघा ही गाडी काय परिस्थिती आहे गाडीची बघा। माझं एकच म्हणणं आहे की मोदी साहेब सांगून राहिले की देश खूप मोठा वरती चाललेला आहे, कुठे वरती चाललेला आहे? आज ज्या प्राथमिक गरजा आहे त्याच नाही भागून राहिल्या, तर बाकीच्या गोष्टी कुठून होईल सांगा ना साहेब मला। अन्न वस्त्र निवारा रोड वारा पाणी वीज या गोष्टी आपल्याला मिळायला पाहिजे, कुठे मिळून राहिल्या आहे सांगावनी त्यांनी आम्हाला सांगायला पाहिजे। खूप मोठा विषय आहे साहेब हा। बघा आज 3 फूट हा गड्ढा, 3 फूट गड्ढा आहे साहेब, इथं जर पावसाळ्यामध्ये पाणी जमा झालं तर कुणालाही काही दिसत नाही, अक्षरशः म्हणजे मरणावस्थेचा हा गड्ढा झालेला आहे। इथे काय करणार आहे शेतकरी किंवा इथून जाणारा येणारा व्यक्ती, तो का करणार आहे? त्याच्या कुटुंबाने कुणाकडे बघायचं साहेब? इथं जर कुणी जीव जर दिला गेला इथं जीव कोणाचा, त्यांनी काय करायचं? एकच विनंती आहे साहेब आमची फक्त ह्या राजकर्त्यांना की हे राजकारण सोडून द्या, इकडून तिकडे जाणं तिकडून इकडे येणं, फक्त लोकांच्या गरजा काय मूलभूत गरजा तेवढ्या भागवा म्हणजे खूप झालं। हा रस्ता अत्यंत महत्वाचा रस्ता असून या रस्त्याचा उपयोग तालुक्यातील पिपरी ढोरवासा तेलवासा चिरादेवी कोच्ची आदी गावातील गावकऱ्यांकडून केला जात असल्याने या रस्त्यावर रात्री उशिरापर्यंत मोठी वर्दळ असते। या गावातील विद्यार्थी भद्रावती येथे शिक्षणासाठी ये जा करीत असतात, मात्र हा रस्ता अत्यंत खराब झाला असल्याने तो विद्यार्थी व गावकऱ्यांसाठी अत्यंत धोकादायक झाला आहे। काही ठिकाणी तर या रस्त्यावर 1.5 ते 2 फूट इतके खोल खड्डे पडलेले असल्यामुळे नागरिकांच्या जीवितांना या रस्त्यावरून जाताना धोका निर्माण होत आहे। या रस्त्यावर नेहमी अपघात घडत असून अनेक जण त्यात जखमी झालेले आहे। मात्र या रस्त्याची कित्येक वर्षांपासून दुरुस्ती तर सोडा, त्याची डागडुजी देखील करण्यात आली नसल्याने या परिसरातील गावकऱ्यांमध्ये शासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे। सध्या पावसाळा सुरू असल्याने या रस्त्याची दशा आणखी दयनीय झाली आहे, त्यामुळे या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ललित बतकल यांनी केलेली आहे।
देशातील व राज्यातील घडामोडी रोज सर्वात आधी बघण्याकरिता न्यूज BHD चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकनला ऑलवर सेट करा आणि बघा मराठी बातम्या रोज सर्वात आधी।